प्रजासत्ताक दिनानिमित्त सुशिक्षित तरुण पिढीला काय वाटतं, त्यांच्या दृष्टीने या दिवसाचं महत्व काय आहे याबाबत आज MCNनं एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आणि तथ्य समोर आली आहेत. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिवसाबद्दल बहुतांश तरुण तरुणींना अनभिज्ञता असल्याचं तथ्य समोर आलंय. विशेष म्हणजे सर्व उच्च शिक्षित किंवा उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थीच होते. सर्वेक्षणाच्या वेळी युवकांना असा प्रश्न विचारण्यात आला की आज कोणता दिवस आहे, तेव्हा 26 जानेवारी हा दिवस कशासाठी साजरा केला जातो किंवा देशाचे पहिले पंतप्रधान कोण, या 3 प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांना आलं नाही. एका युवकाने तर चक्क 26 जानेवारीला आज 15 ऑगस्ट आहे असं उत्तर दिलं, तर बहुतांश विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिवस आहे असं उत्तर दिलं. तुमच्या कॉलेज वगैरे जाते? कॉलेज जाते. अच्छा, आज का दिन कौन सा है बता? 15 ऑगस्ट. ओके जी, 26 जनवरी. अच्छा जी, 26 जनवरी. अच्छा, 26 जनवरी क्या बोल के मनाया जाता है आप बताएं? गणतंत्र दिवस कधी साजरा केला जातो? काय त्याच्यावरती 26 जानेवारी स्वातंत्र्य भेटलं होतं आपल्याला. आज आपल्याला स्वातंत्र्य भेटलं होतं आणि आपल्याला आपल्याला पूर्ण कारभार सांभाळण्याची कोणती तारीख भेटली होती? कारभार सांभाळण्याची पूर्ण तारीख 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट ना, म्हणजे आपल्याला स्वाधीनता जी मिळाली ती 15 ऑगस्टला मिळाली. पूर्ण स्वातंत्र्य समजा आपला कायदा जो आहे तो अंमलात आला 15 ऑगस्टला आणि पूर्ण तारीख ही आपल्या 26 जानेवारीला. 26 जानेवारीला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारीला गणतंत्र दिवस मनवला आणि 15 ऑगस्टला स्वतंत्र. ओके, धन्यवाद. काय इंजिनिअरिंग करतो पण आज कोणता दिवस आहे काय सांगू शकता? आज आपला स्वातंत्र्य दिवस आहे. स्वातंत्र्य दिवस आहे. आज तारीख काय आहे? 26 जानेवारी. हे का साजरा केला जातो काही सांगू शकता याच्यावरती? असंच आपलं भारतासाठी. नाही, हा का हा 26 जानेवारी का साजरा केला जातो? कशासाठी साजरी केली जाते? हा एक सगळ्यात खुशीचा दिवस राहतो. या दिवशी काय झालं होतं नेमकं काही त्याच्यावर सांगू? काय चित्ता? आज कोणता दिवस आहे? 26 जानेवारीला काय झालं होतं? काय झालं होतं नेमकं त्याच्यासाठी? 26 जानेवारीला काय नेमकं काय झालं? आज 26 जानेवारी म्हणजे नेमकं काय काय झालं होतं नेमकं 26 जानेवारीला नेमकं काय झालं होतं? म्हणजे नेमकं काय झालं होतं काय आणि 15 ऑगस्टला काय झालं होतं? चालेल, धन्यवाद. आपल्या भारताला आज मुक्ती मिळाल्याने एक आपण जसं म्हणू शकतो की एक आजादी मिळाल्याली आहे. आजच्या दिवस नेमकं काय झालं? आजच्या दिवस भारताला आपल्या आजादी मिळाली होती. आज आजादी मिळाली होती. आज दुसरं काय होतं नेमकं? आजचा दिवस काय आहे म्हणजे आज 26 जानेवारी म्हणजे काय? 26 जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य. 26 जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य, सर्वांना मानवाला हक्क मिळालेला आणि मानव स्वातंत्र्य जगावं म्हणून आजचा दिवस साजरा केला. जॉब करतो सर मी, लॉ करतो. आजचा दिन क्या? आजचा विशेष दिन ये है की बाबासाहेब आंबेडकर ने असा कॉन्स्टिट्यूशन लिखा था और यहाँ से उसका एस्टेब्लिशमेंट हुआ था. कर रहे हैं तो इसके ऊपर आपको क्या लगता है, क्या करना चाहिए? इसमें एक्चुअली एक गलत प्रदर्शन हो रहा है. इसमें जैसे अपना देश हम लोग बोलते हैं यूथ कंट्री है, बट इसमें ये एक गलत एग्जांपल जाता है. कई बार इसमें फोटोज अपलोड हो जाते हैं, फेसबुक अभी इंटरनेशनल हो गए, तो ये नहीं होना चाहिए और इसमें कंट्रोल होना चाहिए. प्रजासत्ताक दिवस का साजरा केला जातो, काय झालं होतं नेमकं या दिवशी? सर मला जास्त काही आयडिया नाही. बरं, 15 ऑगस्ट काय साजरा केला जातो? इंडिपेंडन्स. दोघांमध्ये फरक काय? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी
इंडिपेंडन्स डेला आपलं भारत देश स्वतंत्र झाला. आणि 26 जानेवारी 26 जानेवारीला राज्यघटना. आज कोणता दिवस? का साजरा केला? बरे, आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री आणि मग वल्लभभाई पटेल ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच्यातला फरक काय? 15 ऑगस्टला भारत स्वातंत्र्य झाला पण भारताची राज्यघटना पण लिहिली नाही. 15 ऑगस्टपासून किंवा त्याआधीपासून राज्यघटना बनवण्याचं काम चालू झालं आणि राज्यघटना बनवून अंमलात आणण्याचं काम हे 26 जानेवारी 1945. एका युवकानं तर आजचा दिवस एन्जॉय करायचा असतो असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे असं उत्तर देणाऱ्यांमध्ये वकिलीचा अभ्यास करणारे, अभियांत्रिकीचे विद्यार्थी यांच्यासह नोकरी करणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त होती. तर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी बरोबर उत्तरही दिली, परंतु बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनींना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी बद्दल माहिती नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे शिक्षण प्रणाली चुकीची आहे का की विद्यार्थी आणि युवा पिढी केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच मोटरसायकलीवर झेंडे घेऊन फिरायचं आणि घोषणा देऊन विसरून जायचं, या पलीकडे काहीच नाही असंही निदर्शनास आलं. तर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी बरोबर उत्तर दिलंय, परंतु बरोबर उत्तर देणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. आणि 15 ऑगस्ट काय आहे? स्वातंत्र्य दिन. त्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण यावेळेस जी राज्यघटना आहे ती अंमलात आली, म्हणजे स्वतःचे बनवले होते ते अंमलात लागू झाले. 26 जानेवारी ही प्रजासत्ताक दिन आहे, हे बहुतांश विद्यार्थ्यांना आणि विशेष म्हणजे उच्च शिक्षित व्यक्तींना सुद्धा माहिती नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज पाहायला मिळाली. विशेष म्हणजे काही लोकांनी तर आज 15 ऑगस्ट आहे आणि आज देश स्वातंत्र्य झाला असे उत्तर दिले आणि फारशा विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तरही दिले, परंतु LLB इंजिनिअरिंग इवन सायन्सचेसुद्धा विद्यार्थी, या विद्यार्थ्यांना आजचा दिवसाचं महत्त्व माहिती नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणता येईल. ही शिक्षण प्रणालीची चूक आहे की संस्कारामध्ये कुठे चूक घडते की विद्यार्थी यांच्याकडे लक्ष देत नाही, ही खरोखर चिंता करण्यासारखी बाब आहे आणि ही चिंता कधी सरेल हा प्रश्न मात्र आता अनुत्तरित आहे. कॅमेरामन चेतन गाडेसह सय्यद फेरोज, MCN न्यूज.